पाहिजे, मिळाला पाहिजे, मिळाला पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक नासिक. मैं कन्ना किन्नर समाज के अध्यक्ष हूँ और यह औरंगाबाद के अंदर समाधि नगर के अंदर जो किन्नर भिक्षु की मांगते हैं, जिसके घर लड़का हुआ, शादी हुई, बच्चा हुआ, जब ही किन्नर किसके दरवाजे जाते, न तो किन्नर किसी के दरवाजे जाते नहीं. और होली दिवाली कोई सन हुआ जब किन्नर जाते, जब आप लोग आम लोग हमारे को बुलाते खुशी के में, खुशी में बुलाते, जब भी किन्नर जाते जबरदस्ती किसी से नहीं करते, न जबरदस्ती करके हम लोग मांगते. जो टोल पे मांगते हैं, जो सिंगल पे मांगते हैं, जो गाड़ी में मांगते हैं, वो बोगस किन्नर है, वो हमारे किन्नर नहीं है. इसके वजह से जो किन्नर समाज है इसकी छवि खराब हो रही. इसके लिए हमारा ये बोलना है कि जो गुड्डी गुड्डी किन्नर है ना, फिर उर्फ सुहाना, ये किन्नर पे सख्त से सख्त कार्रवाई करने होना. क्योंकि ये किन्नर का गांजे का धंधा है, गांजा बेचता, गलत काम करता, गलत किन्नर को रात के टाइम वैसा ही धंधा करने लगा था, पैसा कमाता और इनसे हफ्ते लेता, और अगर नहीं दिए किन्नरों ने तो उनको मारता जोड़ता. और इसके पीछे 25-50 लोग कौन है किन्नरों के पीछे, जो लड़के आदमी जो हमको धमकी दे रहे और अपने समाधि नगर में जो हमको धमकी देते, हमारे बुढ़े बुढ़े किन्नर है, जो हमारे उम्र लायक किन्नर है, जो हमारे ऐसे किन्नर है जिसको, ये किन्नर को हमारे 60 साल हो गए. इनकी गुरु थी पहले बुढ़ी, गंगापुर में रहती थी 60 साल, वो 100 बरस की होके मरी, उसके बाद इसको 60 साल हो गए. ये किन्नर का, हमारे बुढ़े किन्नर का हाथ तोड़ दिया, फिर भी इसके ऊपर कार्रवाई नहीं करे. और हमारे को सरकार के तरफ से, डिपार्टमेंट के तरफ से हमारी ये विनंती है, हाथ जोड़ के, कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो और हमारे को इंसाफ मिलना. आमचे औरंगाबाद शहर आहे, जे आमचे एकदम म्हातारे लोक आमच्या पिढ्याने पिढ्या ते चालत आले आहे, ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये गुड्डी उर्फ सुहाना हा एक गुंड प्रवृत्तीची आमच्यातलाच एक आहे, जो या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतो. जे आमचे ओरिजिनल तृतीयपंथी बांधव आहे त्यांना अनेक समस्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागत आहे, आणि तो त्यांनी काही नकली किन्नर गोळा करून इथे पुन्हा या शहरामध्ये त्याने थैमान घातलं आहे, सिग्नलवर उभं करणे, त्यांच्याकडून बळजबरी खंडणी वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्देश असतो. त्याच्यामुळे आमच्या या 5 जिल्ह्यामधून सगळे आमचे जे मेन धर्मगुरू आले आहेत आणि आम्ही 5 जिल्ह्यातून प्रतिनिधी आले आहेत, आमच्या या मागणीला शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत की आमची ही त्याच्यावर सक्त ते सक्त कारवाई झाली पाहिजे. आणि तो 2 वर्षासाठी त्याला तडीपार केले होते, ती तडीपारी रद्द झाली किंवा नाही आम्हालाही माहिती नाही, पण ती पुढे कायम ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. आमच्याही शासन दरबारी आमची मान्य आहे, हा जोड विनंती, ही नम्र विनंती आहे शासनाला. नमस्कार संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना, या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या आज आयुक्तालयातल्या काय मागण्या आहेत या संदर्भाने मी तुमच्या समोर बोलत आहे. आज इथे नाशिक, अहमदनगर, धुळे आणि संभाजीनगर या अशा 5 जिल्ह्यातले प्रतिनिधी इथे येऊन आज आयुक्तांना भेटलेत.
आणि आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डी शेख हिच्या विरोधात कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. एमपीडीएच्या अंतर्गत त्यांनी मागणी केली अशी आमची मागणी आहे. कारण की सुहाना शेख ही अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे. आमच्या समुदायात आजपर्यंत कुणाला तडीपारीची शिक्षा झालेली नव्हती. ही तडीपारी लागलेली महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे. जी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचं जगणं हराम करती आहे, सिग्नलवर उभं राहणं, लोकांना शिविगाळ करणं, अश्लील हालचाली करणं आणि संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचं सेक्स वर्कचं रॅकेट चालवणारी ही व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण की या व्यक्तीने आमच्या आमच्या कम्युनिटीतील जे वृद्ध आहेत त्यांचं सुद्धा जगणं हे करून ठेवलेलं आहे, अवघड करून ठेवलेलं आहे. या जगण्यामध्ये आमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येत आहेत. आम्ही काही गुंड नाही आहोत, आम्ही मारामाऱ्या करू शकत नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने आणि या प्रशासनाला विनंती करतोय की इथं बंदोबस्त करा, हिला कुठेतरी हे करा, आमचं रोजचं जाणं येणं बाहेर. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं समुदायाची प्रतिमा मलिन होतीये. आधीच आम्ही अल्पसंख्याक आहोत, सामाजिक बहिष्कृत आहोत, त्याच्यामध्ये जर अशी गुंडेगारी करायला लागले तर आम्ही जगायचं कसं? म्हणून पोलीस मायबापांना आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी याच्यावर सक्सेसक कारवाई करावी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यास आम्हाला मदत करावी. आरोपीला शिक्षा. नमस्कार, मी काजल गुरु, अहमदनगर जिल्हा तृतीयपंथी अध्यक्ष. आज आम्ही संभाजीनगर मध्ये आलो आहोत. काही संभाजीनगर मध्ये काही तृतीयपंथींनी अशी दहशत घातलेली आहे की त्यांना नागरिक पण घाबरताना दिले असता एक तृतीयपंथी जे ओरिजिनल आहेत, जे मठाधीश आहेत, त्यांना पण तो घाबरवतो व त्यांना माझा हटत मागून देत नाही किंवा त्यांना मारहाण करतो व तो स्वतःला धर्मगुरू म्हणतो की मी धर्मगुरू आहे. हा काही धर्मगुरू नाही, हा तोतीय धर्मगुरू आहे. धर्मगुरू मेन वेगळे असतात, हा वेगळा आहे. यांनी टीम जमा केलेली जी नागरिकांना त्रास देणे, टोलवर पैसे काढणे, सिग्नलवर पैसे काढणे, राज्यावर वेशव्यवसाय करणे, हा याचं काम आहे. हे काम आम्ही हाणून माळ्या पकडता येतं. आज आयुक्तांकडे आलो आहे, एसीबीने आम्ही अर्ज दिलेला आहे. जरी यांनी आम्हाला प्रशासन भरोसा आहे की आमचं काम करतील, जरी या काम नाही, आम्ही कोर्टामार्फत जाऊ, आम्ही वरती जाऊ, मंत्रालयात जाऊ, जिथं पोहोचू शकतो तिकडे पोहोचू. आम्ही संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू ही आमची घोषणा आहे की आम्ही पूर्ण 5 जिल्ह्याचे मिळून संभाजीनगरला स्वच्छ सुंदर करू, तृतीयपंथापासून श्वास मोकळा करू. हे मी काजल गुरु तुम्हाला ग्वाही देत आहे. नमस्कार. किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला चालू होता? आम्ही 1-2 वर्ष त्याला समजून सांगितलं, त्याला बोलून घेतलं, असं नको करू हा पण म्हटला, समजून सांगितलं. 2 महिन्यांनी टाळला, 3 महिन्यांनी टाळला, परत त्याचे तेच बेचे पाडले. त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलेले की हे जे गाव आहे हे आमचे मोठ्यांचं गाव आहे, तर आम्हाला आमचे लोक आहेत मोठे, तर आम्हाला यांचा श्वास मोकळा करायचा आहे आणि आम्हाला संपवायचं इथून. याकरता आम्ही हा बिडा उचललेला आहे. हा बिडा उचलून आम्ही याला पार पाडणार, कोणत्याही प्रकारे पार पाडणार हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. कायद्याने आम्ही गुंड नाही, आम्ही मठाधीश आहोत. आम्ही मठाधीश आहोत, आम्हाला आमच्या गुरुचे संस्कार आहे, आम्ही गुरुचे संस्कार चालणार लोक आहोत. नमस्कार. जय हिंद, जय भारत. मी औरंगाबादला राहते, माझं नाव शिल्पगुरु आहे आणि मला खूप गुड्याची म्हणजे आतंक करतोय माझ्यावर खूप. माझा पाय लंगडा आहे, मला दुसरा पाय लंगडा करून करीन म्हणजे असं सांगतोय. मी आता माझ्या जीवाला एकटी भेटते, मी कम्प्लेंट करू शकत नाही कारण मला कुठं बी फिरावं लागते औरंगाबाद मध्ये, तर तुम्हाला औरंगाबाद मध्ये कुठं गाठण मारण मारायची धमकी देते. मला खूप त्रास आहे कारण बाकीचे किन्नर जमा करून त्यांनी टोलवर इकडे तिकडे मागतो, आम्हाला कुठं फिरायला चान्स नाही. मी हँडिकॅप आहे, माझा पाय खराब व्हायले. त्याला शिक्षा झालीच पाहिजे, आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. बस.